म्हणजे मी माझ्या मित्राच्या गावाला निघालो होतो आणि जाता जाता ना या इथे वाटेत एक पपईची बाग दिसली, ती मी तुम्हाला दाखवतो. तर ही आहे ती बाग. आता आतमध्ये जाऊयात, माझ्याच उंचीचे थोडीफार तरी पण मी गुडूप होणारच आहे. बघा तुम्हाला दिसतोय की नाही आतमध्ये माहीत नाही, पण कसलं भारी. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऊन कसलंच लागणार नाही आहे. पण आता या इथे पपईलाच पपईचा तोडा झाला आहे असं वाटतंय, कारण की हिरव्यात सगळ्या पपई तुम्ही बघू शकता. ह्या बघा कसले घड आहेत ना गणपत घ्यायचे. घड कसे घ्यायचे, ते पिकल्याशिवाय कसं काय करायचं. मालक कुठे आहेत? अरे वा क्या बात आहे, तुम्ही पण आलात. काय काय म्हणताय, तुमचं झालं काय तोडा? तोडा झाला. अरे वा, किती दर आहे? दर 10 रुपये. 10 रुपये पर किलो? किलो. बर, परवडत आहे का? मग 2 टन गेलाय मला. 2 टन गेला लेडी. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्या अशा इकडच्या भागात पपईची बाग बघतोय बऱ्याच वर्षानंतर. कोरोनामुळे सगळ्यांचीच वाट लावली का? आईला 35 रुपये होता किलो. अरे बापरे, म्हणजे 10 वरती आला, 10 रुपये किलो वरती ना. काय म्हणला तुम्ही, बुडक्यापासून? बुडक्यापासून? अरे बापरे, बुडक्यापासून फळ आहेत मला वाटतं. अरे हा, हे बघा कसलं भारी दिसतंय ना, पिवळ पिवळ. शेतकऱ्याची दिलदारी मी नेहमीच तुम्हाला सांगत आलेलो आहे, आणि यावेळी सुद्धा मी जस्ट यांच्या रानात बघायला म्हणालो होतो तर ह्यांनी मला माहिती पण दिली आणि आता माझ्यासाठी पपई सुद्धा तोडलेली आहे. थँक्यू काका. डिझायनर कसं काय? मस्त ना, एक नंबर. वर्क फ्रॉम होम? वर्क फ्रॉम होम. आईनं ओळखलं की नाही? म्हणजे ज्यांच्या घरात आता मी चाललो आहे, ॲक्च्युली ते माझ्या मित्राचंच घर आहे, पण ते माझं दुसरं घर होतं जेव्हा मी कॉलेजला होतो. तर आता त्यांची रिॲक्शन बघूयात, एवढ्या वर्षानंतर बघितल्यानंतर त्यांना काय वाटतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर ही आहे ती फॅमिली, ऍक्च्युली दुसरंच घर म्हणू शकतो आपण. अहो काय भारी बनवलंय तुम्ही. फक्त आता काय आहे की माझी उंची वाढली नाही, ह्याची उंची वाढली आहे की नाही. आणि यायचंच आम्ही जेवायला बसेल सगळीजण अख्खी रांग असायची, म्हणजे आता पंगत म्हणू शकतो. ही आहे माझ्या मित्राची आहे. आणि अहो असंच असतो, आमचा अवतार तसा असतो, माझं तरी घेता सगळी कशी असत. तेवढ्या दिवसानंतर भेटतोय आम्ही राव. पण तुझी झाली का मीटिंग? अजून पण चालू आहे. एवढ्या दिवसानंतर ना हा सगळा एरिया बघतोय ना मंडळी, म्हणजे अक्षरशः आपले जुने दिवस आठवले का रे गणेश? हो, एक नंबर एक नंबर. गणेश हा माझा क्लासमेट, म्हणजे BCA चा. BCA आम्ही तिघांनी, चौघांनी, चौघांनी ॲक्च्युली चौघ जण आमची चौकडी असायची नेहमी एकत्र. आम्ही आमचे प्रोजेक्ट सुद्धा एकत्रच. मस्त होते ते दिवस ना. आता आता सगळं आठवतंय फक्त, भारी होतं. पण तुला आठवतोय का आपला पहिला ट्रेक? हा, तू बघा समोरचा जो काय तुम्हाला डोंगर दिसतोय ना, तो होता माझा पहिला ट्रेक. आणि त्या ट्रेकला मी अडकवलो होतो वरती टॉपला, तिथे घाबरलो पण होतो. तिथे एक असा पॅच आहे, रॉक पॅच, जिथे माझी फाटली होती. दिसत नाही पण जवळ गेलो दिसल. हा, आणि हा पण गणेश, पण हा साधा गणेश नाही, हा आहे गणेश गायकतोंडे. स्पिटी वॅली ह्याला बघितलं असेल. गणप्या चेहरा दाखव. हा बघितला का गुंड. आणि वाढी सुद्धा केवढी मोठी वाढली रे. वाढी वाढली, लोकसंख्या वाढत, लोकसंख्या वाढत चालली आहे. मंदिराचं काम चालू झालेलं आहे. नक्की काय काम करतोय भावा तू? हा, पेंटिंग की सगळंच आर्किटेक्चर? कार्विंग करतोय. कारागिरी करतोय तू? ओच्या गावात. तू हे पण कधीपासून करायला लागलास? कधीच, कॉलेज पासून. काय बोलतो, हा तर पेंटिंग करत होता ना. जे जे कॉलेजचा विद्यार्थी आहे मंडळी, बाय द वे हे जनचा प्रोडक्ट आहे ते, हे आमचे दादा.
दादा काय म्हणताय, कशी आहे तब्येत? दादांच्या तब्येतमध्ये काही मात्र फरक नाही, म्हणजे माझे वडील आणि तुम्ही सेम टू सेम, नाव बी एकच आहे. हो शंकर एक नंबर झाला का? फायनली एवढ्या दिवसानंतर ना ह्या डोंगरांच्या मी पायथ्याला आलेलो आहे, आणि ह्या डोंगरांच्या पायथ्याला आहेत भरपूर अशा करवंदाच्या जाळ्या. पण आता ती करवंद नाही आहेत, कारण की संपला, आता त्यांचा सीझन संपलेला आहे. गणपत किती खाली करवंद यंदा? अरे जबरदस्त, अजून पण असतील तुला बघायला भेटतील. चल बघे. गणपत आमच्या इकडे मध्ये त्या डोंगराच्या पायथ्याला कोल्ह्यांचा कळप आला होता, त्यांचा आवाज आम्ही ऐकलेला आहे. दिसले नाहीत, एक कोला दिसला होता मला, पण आता दम लागलाय राव, लयच लवकर लागलेला आहे. अजून चढायला सुरुवात नाही झाली. डुकरांचा कळप बघायला भेटतो. काय बोलतो? चला मग आपण मॅन वर्सेस वाईल्ड करूयात. तर म्हणजे आपण आता या इथे आलोच आहोत. तर मॅन वर्सेस वाईल्ड कसं असते, म्हणजे आपल्या भाषेत मराठी भाषेत कसं असेल हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो, त्याचा डेमो. तर म्हणजे आपण आता आलेलो आहोत या खोलेवाडीच्या जंगलामध्ये, आणि या जंगलामध्ये बरेचसे असे हिंस्र प्राणी आहेत, जसे की वाघ, कोल्हा, कोल्हा हिंस्र आहे नाही ना, हो, लांडगा, तरस, त्याच्यानंतर असे भरपूर असे जंगली प्राणी जे आपल्याला इथे, हे सस्त नाहीत रे, असो तरी पण चालेल. कॅमेरामन आपल्याला फॉलो करेल, आणि आपण आता पावलं पावली ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना घडतील, त्या सगळ्या घटना आपण तुमच्या समोर लाईव्ह दाखवत आहोत. आता मी वरती चढत चढत बोलतोय, त्यामुळे मला दम लागलेला आहे. गणेश इथं दररोज येतो, त्यामुळे त्याला दम लागत नाही, हो ना. सो तुम्हाला आता मी सांगतो की या इथे अशा जंगलामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर जंगलामध्ये असलेल्या वनस्पतींची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात करवंद मिळतात, तर ती करवंद शोधायचा आपण प्रयत्न करूयात. गणेश करवंदाची जाळी शोधूया. चलो, कुठे आहे करवंदाची जाळी? कुठे आहे? अरे देवा, सापडत नाहीये. ह्या जंगलामध्ये आपल्याला काही दिसेल की नाही? हे कार्टूनगिरी लोक सगळे बघतातच. कशी वाटते हेही मला कमेंट करून सांगा. असली ऍक्टिंग काही कामाची नाही, मला माहिती आहे ही ओव्हर ऍक्टिंग आहे, तरी पण फॉलो मी. गणेश किती वाईपळ बडबड आहे ना माझी. फायनली आपल्याला करवंदाची जाळी सापडलेली आहे, आणि ह्या इथं आपल्याला एक करवंद सापडलेला आहे. आय थिंक ह्या एका करवंदामुळे मला ॲटलिस्ट 20% कॅलरीज मिळतील, कर्बोदके मिळतील, आणि ह्याने मी कदाचित थोडा अजून डोंगर पार करू शकेल. तेवढंच खाऊयात. आणि पुढे एखादा साप दिसतोय का, एखादं बेडूक दिसतोय का, आणि एखादा प्राणी भेटतोय का, ससा वगैरे दिसतोय का? आपल्याला त्या एका करवंदामधून मिळालेल्या ज्या काही कॅलरीज आहेत त्या आता माझ्या बर्न झाल्यात, आणि पुन्हा एकदा मला भूक लागलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा शोध घेतोय इथे मला काही खायला मिळतंय का. खायला जरी नाही मिळालं तरी आपण पाण्याचा किंवा द्रव्याचा शोधण्याचा प्रयत्न करूयात, कारण की शरीराला द्रव्याची खूप गरज असते, आणि ते द्रव्य माझ्या घामावाटे बाहेर पडते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मला द्रव्य वाचवणे, त्यासाठी मी आता इथे ध्यानस्थ होतो आणि हवा खातो. अशा प्रकारे आपलं हे मॅन वर्सेस वाईल्डचा फालतू डेमो संपलेला आहे. आवाज आला का मोरांचा? ॲक्च्युली त्या तिथे ना घनदाट जंगल आहे त्या तिथे, आणि या इकडे भरपूर प्राणी असते. आता आम्ही तिकडे गेलो नाही, नेक्स्ट टाईम जाऊ आम्ही. पण हा नजारा तुम्ही बघा. गणपे आवाज येतोय का बघ बरं मोठ्यानं. हॅलो चेक चेक माय चेक. हॅलो हॅलो. तर मंडळी आपण आलेलो आहोत भयानक अशा, भयानक नाही का तरी पण बोलत. तुम्हाला माहिती आहे का ह्या जंगलामध्ये भरपूर असे प्राणी, डुकर, बिबक्या, वाघ, अस्वल, हे सगळं होतं का? नव्हतं. तर ह्या सर्वांमधून आपल्याला आता तरायचंय, सॉरी ह्या सर्वांमध्ये, या जंगलामध्ये तुम्हाला ससे, डुक्कर, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी बघायला भेटतील. वाघ म्हणणार? वाघ नाही, वाघ म्हणलं की बघायला येतील. वाघाचा व्हिडिओ बघून आपला एकदा पुन्हा एकदा थांबा. कट कट कट.